मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं विविध कायदेविषयक माहिती, सरकारी योजना आणि शासन निर्णय यांची माहिती देणाऱ्या आपल्या माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने महाराष्ट्रातील 1,27,000 रेशन कार्ड हे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तर एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील रेशन कार्ड रद्द का केले जात आहेत, यामध्ये आपले रेशन कार्ड तर नाही ना, हे कशा पद्धतीने बघायचे, या विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपण माहिती असायलाच हवी आहे यूट्यूब चॅनलवर. जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकन दाबायलाही विसरू नका. तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडनं एक लेटेस्ट अपडेट आली आहे, ती म्हणजे महाराष्ट्रातील 1,27,000 रेशन कार्ड हे रद्द केले जाणार आहेत. तर याची कारणमीमांसा आता आपण समजून घेणार आहोत. पिवळ्या व केशी छिद्रपत्रिका असलेल्या लाभार्थ्यांच्या एका कुटुंबामध्ये सरकारने ठराविक शिदा हा निश्चित केलेला असतो. एका घरामागे एक रेशन कार्ड असावे अशी सरकारचा नियम आहे. पण गरज नसताना घरामागे दिल्या जाणाऱ्या शिद्याचे प्रमाण आता वाढले आहे, कारण की ज्या घरांमध्ये एक रेशन कार्ड असायला हवं तेथे आता 2 ते 3 रेशन कार्ड हे त्या घरातील व्यक्तींनी काढले. यामुळे सरकारचा जो काही रेशन कार्डवरील कोटा आहे तो वाढला आहे आणि एका रेशन कार्डवरती सरकारला जास्त धान्य हे वितरित करावं लागत आहे. समजा अंत्योदय योजनेअंतर्गत एका रेशन कार्डमागे 35 किलो धान्य मिळत असेल तर घरामागे दिल्या जाणाऱ्या शिद्याचे प्रमाण हे 70 ते 100 किलो तांदूळ एवढी वाढ ही डुप्लिकेट रेशन कार्ड असल्यामुळे होत होती. त्यामुळे अतिरिक्त शिदा हा दिला जात होता आणि गरजूंपर्यंत हा मिळत नव्हता. जे काही पात्र लाभार्थी होते त्यांना धान्य मिळण्यास ही अडचण येत होती. त्यामुळे अन्न व नागरिक पुरवठा विभागाने शोधमोहीम हाती घेतली होती, ज्यामुळे जे काही डुप्लिकेट रेशन कार्ड आहे ते आढळून आले आहेत. आता ते डुप्लिकेट रेशन कार्ड किती आहे, त्यांची संख्या किती होती आणि आता शिल्लक रेशन कार्ड किती राहिले आहेत तेही आता आपण बघणार आहोत. महाराष्ट्र राज्यातील मे अखेरपर्यंत 2,32,766 रेशन कार्ड हे डुप्लिकेट आढळले असून छाननीनंतर यातील 1,27,000 रेशन कार्ड हे रद्द केले जाणार आहेत. सर्वाधिक 24,821 रेशन कार्ड हे नागपूर जिल्ह्यातील असून सर्वात कमी रेशन कार्ड हे परभणी जिल्ह्यात आढळून आलेले आहेत. म्हणजेच मित्रांनो, महाराष्ट्र शासनाकडनं जी काही शोधमोहीम आखण्यात आली होती, ज्यामुळे प्रत्येक रेशन धान्य दुकान असेल किंवा पुरवठा विभाग असेल यांनी प्रत्येक गावामध्ये जाऊन जे काही रेशन कार्डचे डिटेल्स कलेक्ट केले होते आणि काही घरांमध्ये एक कुटुंब असतानाही 2 ते 3 रेशन कार्ड होते असे रेशन कार्ड आता त्यांनी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि प्रति घर एकच रेशन कार्ड असणार आहे. वन नेशन वन रेशन कार्ड जी काही योजना होती त्या अंतर्गत हा केंद्र सरकारकडनं तसे राज्य सरकारनं दिशानिर्देश आले होते. त्यानंतर आता ही शिधापत्रिका रद्द करण्याची मोहीम हाती घेतली होती आणि यामुळे एकाच कुटुंबातील सारखी नावे असलेल्या शिधापत्रिका आहेत अशा शिधापत्रिका आता रद्द केल्या जाणार आहेत. रेशनिंग योजनेअंतर्गत स्वस्त दरात मिळणाऱ्या धान्याचा लाभ घेण्यासाठी एका घरामध्ये 4-4 रेशन कार्ड शिधापत्रिका काढल्या जात आहे. ही बाब केंद्र सरकारच्या निदर्शनाखाली आली, त्यानुसार आता ही कारवाई करण्यात आली आहे. 5 जून 2023 पर्यंत राज्यात 2,32,766 डुप्लिकेट रेशन कार्ड आढळून आले होते. यामध्ये छाननी केल्यानंतर आता 1,27,810 रेशन कार्ड हे रद्द करण्याचा महाराष्ट्र शासनाकडून निर्णय घेण्यात आला आहे. आता कोणत्या जिल्ह्यामध्ये किती रेशन कार्ड रद्द झाले आहेत तेही आता आपण बघूया. रद्द झालेले रेशन कार्ड हे जिल्ह्यानुसार, नागपूर जिल्ह्यामध्ये 24,821 रेशन कार्ड हे रद्द करण्यात आले आहेत. तर जळगाव जिल्ह्यामध्ये 9,897 रेशन कार्ड हे रद्द करण्यात आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 8,332 रेशन कार्ड हे रद्द करण्यात आले आहेत. तर पालघर जिल्ह्यामध्ये 8,332 हे रेशन कार्ड आता रद्द झाले आहेत. ठाणे जिल्ह्यामध्ये 7,268, नांदेड जिल्ह्यामध्ये 6,535 रेशन कार्ड हे रद्द झाले आहेत. तर मित्रांनो, आता आपण बघितलं की जे एका कुटुंबामध्ये एकापेक्षा जास्त रेशन कार्ड होते, एका त्यासोबतच घरातील वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावाने जे काही
वेगवेगळे रेशन कार्ड काढले होते ते आता सर्व रेशन कार्ड हे रद्द केले जाणार आहेत। एक कुटुंब एक रेशन कार्ड ही योजना अंमलात आली आहे, त्यामुळे जे काही इतर रेशन कार्ड आपणकडे जर असतील तर ते आपण आता रद्द झाल्यात जमा आहेत। मित्रांनो, आता हे झालं रेशन कार्ड रद्द झाल्याबद्दल, पण आता काहींना समजणार नाही की आपल्या रेशन कार्डवरती धान्य चालू आहे की नाही आहे, रेशन कार्डवरती धान्य मिळत आहे की नाही आहे, तर तुम्ही ते कशा पद्धतीने चेक करू शकतात हे आता आपण बघूया। मित्रांनो, आपल्या रेशन कार्डवरती धान्य चालू आहे की नाही किंवा आपलं रेशन कार्ड हे सध्या चालू स्थितीत आहे की नाही या तपासण्यासाठी आपल्याला आपल्या रेशन कार्डवरील 12 अंकी नंबरची आवश्यकता असते, आणि हा 12 अंकी नंबर घेऊन आपण कशा पद्धतीने डिटेल्स हे व्हेरीफाय करू शकतो आपल्याला धान्य मिळत आहे की नाही आणि किती मिळतं हे ऑनलाईन पाहण्यासाठी आपण जो एक सविस्तर व्हिडिओ बनवला आहे की रेशन कार्डवरील धान्य आपण ऑनलाईन कसे बघू शकतो तोही व्हिडिओ आपण जाऊन नक्की पहा। त्याची लिंक आपल्याला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिली आहे। त्यासोबतच आपल्या माहिती असायलाच हवी यूट्यूब चॅनल आणि वेबसाईटवरती विविध विषयाची माहिती आपण वेळोवेळी देत असाल, मग ते कायदेविषयक असेल, जमीन जुमल्यांची माहिती असेल, अशी सविस्तर माहिती देण्याचा आपला प्रयत्न असतो। यामध्ये रेशन दुकानामध्ये जे काही किराणा सामान देण्याचा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला असेल त्याबद्दलची माहिती आहे। आपण रेशन कार्डवरील ज्या काही डिटेल्स आहेत त्या ऑनलाईन कशा पद्धतीने व्हेरीफाय करू शकतो या विषयाची माहिती देणारे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे, वेबसाईटवरती अवेलेबल आहे। त्यासोबतच आपल्या जे काही रेशन कार्डचे प्रकार पडतात, पिवळे, केशरी आणि सफेद, या प्रत्येक रेशन कार्डवरती किती धान्य मिळायला हवं आणि जर हे धान्य त्या पद्धतीने मिळत नसेल तर आपण कशा पद्धतीने तक्रार करू शकतो याविषयीचे व्हिडिओ अवेलेबल आहेत। तर मित्रांनो, आपण ते व्हिडिओ नक्की पहा। आपल्याला असेच व्हिडिओज, लेख, PDF, GR यांची माहिती आपल्या मोबाईलवरती हवी असेल तर आपण जो आमचा व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम चॅनल आहे त्या लिंकवरनं जॉईन करून ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकतात। आपल्याला ती माहिती तेथे वेळोवेळी पुरवली जाते। त्यासोबतच मित्रांनो, काय होतं, एखाद्या वेळेस आपला जो काही रेशन कार्ड दुकानदार असतो तो आपल्याला टाळाटाळ करत असतो किंवा आपल्याला रेशन कार्डवरील जे काही धान्य आहे ते देत नसतो, तर अशा मुजोर रेशन कार्ड दुकानदारांची आपण तक्रार कशा पद्धतीने करू शकतो या विषयाची सविस्तर माहिती देणाराही व्हिडिओ माहिती आपल्या माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे। तोही व्हिडिओ आपण तेथे जाऊन पाहू शकतात। आणि आपल्याला जर एखादा रेशन कार्ड रेशन दुकानदार जर त्रास देत असेल तर त्याची आपण त्या पद्धतीने तक्रार करू शकतात। मित्रांनो, आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर, जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबा आणि व्हॉट्सॲप टेलिग्राम ग्रुपही जॉईन करा, ज्यावरती आपल्याला नियमितपणे अपडेट मिळत राहतील। येथेच आपली रजा घेतो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।